शुभ्रा मॅडम आम्हाला खूप त्रास देतात. आता आम्हाला त्या रेटमध्ये कामच नाही मिळत आहे ज्या रेटमध्ये आम्ही अगोदर सोहम सरांबरोबर काम करायचो. त्याच्यामुळे आता आमचं खूप नुकसान होतं. शुभ्रा मॅडम इथे आल्यापासून सगळी गणितं बिघडून गेली. वर्कर्स पण नाखुश आहेत. तरी सुद्धा सोहम सरांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही शुभ्रा मॅडमची साथ द्या, त्यांना कॉपरेट करा. शट अप. काय वाटतं ते काय बोलताय सरोदय? किती खोटं बोलताय? इतकी वर्ष आमच्या कंपनी सोबत काम करताय, तुम्हाला एवढंच सांगितलं होतं फक्त जे काही खरंय ते डीबीके सरांसमोर बोला. तुम्ही काही बोलताय? सरळ सांगताय चूक शुभ्राची आहे म्हणून, सोहमची चूक असताना सुद्धा. याचं खोटं बोलण्यासाठी सुद्धा सोहमने पैसे दिलेत वाटतं तुम्हाला? ऐका सरोदे, असं करू नका. मला माहित नाही सोहमचं आणि तुमचं काय बोलणं झालंय ते, पण तुम्ही जर आज खरं बोलला नाहीत ना तर सोहम परत तसंच वागायला लागेल. त्याने आमच्या कुटुंबाचं नुकसान तर होणारच आहे, पण साईटवरच्या तुमच्या कामगारांचा जीव जाऊ शकतो. मागे एक कामगार मरता मरता वाचला होता, पण दरवेळी तसं होऊ शकत नाही. सरोदे आज खरं बोला, एखाद्याचा जीव वाचू शकतो. खूप ऐकलं मी, हेच ऐकवत होतो मला. तुम्हाला 50 वेळा सांगितलं असेल ज्याचं काम त्यांनी करावं. बायकांनी घर सांभाळावं, मुलांना सांभाळावं. या शुभ्राला 1000 वेळा सांगितलं असेल मी की घराकडे लक्ष दे, शुभमची काळजी घे, शुभमची काळजी घे. ऐकायलाच त्या मुली आसावरी. तू तुझ्या सुनेला जिला कामातलं काही कळत नाही, बिझनेसमधलं काही कळत नाही, तिला बिझनेस करायला पाठवतेस. आणि तुझा मुलगा ज्याच्या जीवावर अख्खा बिझनेस उभा राहिलाय त्याला घराबाहेर काढतेस. दुसरं काय होणार? हे सोडणार की सरोदे बोलतायत सत्य बोलतायत. चूक सोहमची नाही शुभ्राची आहे. तुम्हाला निक्षून सांगतोय, पुन्हा माझ्या नातवाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. सांगून ठेवतोय, समाधान झालं? माझं सत्य आजोबांसमोर आणायचा असा प्लॅन करून आला होतात ना सगळे? काय झालं? काय आपटला तोंडावर? हस झालं की नाही स्वतःच? मला काय वाटलं मी असा बेसावध राहीन? काय काय शुभ्रा, मला काय तुझ्यासारखं मूर्ख समजलीस का तू? गेली 8 वर्ष मॅनेज करतोय मी सगळ्यांना, कळलं ना? म्हणूनच चांगला बिझनेस करू शकलोय मी. प्लॅन करतोय. अरे सरोदे थँक्यू, आपण करूच काम एकत्र. आजोबा अहो एकटे कुठे जात आहे? थांबा, आलो मी. शुभ्रा नाही, शेवटी काही केलं तरी ना बाबांना तुझी बाजू कधी पटणारच नाहीये.
सोहमच्या लेखी बाबांच्या लेखी तुला काही किंमतच नाहीये. सून आहेस का त्या घरची तू? सोहम शेवटी त्यांचा नातू आहे, कुलकर्ण्यांचा वारस आहे. ते त्याच्याच पाठीशी उभे राहणार. पण आता बस झालं, आता तुझ्यावरती होणारा अन्याय मी सहन करणार नाहीये. बस शुक्रा आई. पण म्हणजे काय करायचं आपण? तू वेगळी हो शुभ्रा. आई आम्ही तुझ्यासाठी एक चांगलं घर बघून देऊ, तुझी सगळी चांगली व्यवस्था करू. पण इट्स एनफ नाऊ. ज्या घरात तुला काडीची किंमत नाही त्या घरात तू आता राहू नकोस. आजोबा पाणी. आणि आजोबा तुम्ही प्लीज या सगळ्या प्रकाराचा त्रास नका करून घेऊ प्लीज. प्रयत्न करतोय मी, पण आपलीच माणसं विचित्र वागायला लागली की त्रास होतो. जा शुभ्रा, वर जाण तुझी बॅग भर. तुला त्या घरात राहायची काहीही गरज नाही. आम्ही दोघांनी तुझ्यासाठी छान घर बघितलं, तुझी काही गैरसोय होणार नाही तिकडे बाळा. आणि तुला जर काही गरज लागली तर आम्ही दोघं आहोतच मदतीला. शुभ्रा, आसावरीने तुझ्यासाठी घेतलेला निर्णय तुला आता कठोर वाटेल, पण तोच योग्य आहे तुझ्यासाठी. जिथे आपली किंमत नसते ना तिथे थांबण्यात काही अर्थ नसतो. जा बाहेर. थांब शुभ्रा. कुठं चाललीस? शुभ्रा हे घर सोडून चाललीये बाबा. शुभ्रा कुठेही जाणार नाही. शुभ्रा या घरची सून आहे, शुभमची बायको आहे, शुभमची आई आहे. ती हे घर सोडून जाऊ शकत नाही. का जाऊ शकत ती हे घर सोडून? काय दिलं या घराने तिला? फक्त अपमान, त्रास, मनस्ताप. बाबा तुम्ही हट्टानी एवढा मोठा अपराध सोहमनी केला असताना सुद्धा त्याला सन्मानाने घरी घेऊन आला. बाबा तेव्हा तुमच्या मनात आलं का सोहम बरोबर एका घरात शुभ्रा कशी राहणार? सोहम बरोबर एका घरात राहताना तिच्या मनाला किती यातना होतील, तिला किती त्रास होईल याची जाणीव सुद्धा झाली नाही ना बाबा तुम्हाला? तरी शुभ्राने हे सगळं सहन केलं. एकही शब्द न बोलता. का माहितीये बाबा? कारण तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून. पण तुम्ही फक्त सोहमचाच विचार करताय, शुभ्राबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये. एवढा सावरी, मी कधी एकाचा विचार करत नाही. कुटुंब प्रमुख या नात्याने सगळ्या कुटुंबाचा विचार करतो, त्याच्या भल्याचा विचार करतो. आणि मला असं वाटतं की शुभ्रा आणि सोहमनी
या घरातच एकत्र राहावं त्यात सगळ्यांचं भलं आहे, मी खात्री सांग. सॉरी दत्ता, मला माहिती आहे मी मध्ये बोललेलं तुला आवडणार नाही, तरी राहवलं नाही म्हणून बोलतोय. दोन माणसांनी नुसतं एका छपराखाली राहणं म्हणजे एकत्र राहणं नसतं रे, त्यासाठी त्यांची मनं जुळून यावी लागतात. शुभ्रा तर स्वयंपासून मनाने केव्हाच लांब निघून गेली आहे, आता ती फक्त लांब राहायला जाणार आहे. बाबा शुभ्रा ज्या घरात राहिली ना तर ती कधीच आनंदी राहू शकणार नाही. बस झालं, खूप झालं, यापुढे मनस्ताप आणि त्रास शुभ्रा आता नाही सहन करणार. सोहमने या घरात राहायचा निर्णय तुमचा होता, आम्ही सगळ्यांनी तो मानला. आता शुभ्रा या घरात राहणार का नाही हा निर्णय आम्ही दोघं घेणार आहोत. सोहमसाठी काय चांगलं आहे, त्याचं आयुष्य कसं भलं होईल असा विचार करता ना तुम्ही? तसंच माझ्या सुनेसाठी काय चांगलं आहे आणि तिचं भलं कसं होईल हा विचार मी करते. शुभ्रा आता या घरात राहणार नाही आणि हा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. बघा सॉरी, तू आयुष्यामध्ये एकटेपणा भोगलेला आहेस, तरी तू शुभ्राला एकटी राहण्याचा सल्ला देतेस. एकट्या बाईने या जगात राहणं फार अवघड आहे, माहितीये तुला. एकट्या बाईने राहणं हे किती कठीण आहे मला चांगलंच माहितीये बाबा, आणि तरीही मी म्हणते सोहम सारख्या नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा शुभ्रानी एकटीने राहणं जास्त चांगलंय. पण आम्ही शुभ्राला कधीही एकटं पडू देणार नाही, मी कायम तिच्या पाठीशी असू. बघ असं वाटतं तू मनमानी करतेस, हे जे तू काही करतेस ना. आजोबा आजोबा राहू दे, मला मान्य करायला पाहिजे की माझी चूक आहे आणि माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. आणि मॅडमने एखादी गोष्ट ठरवली की त्या कधीच कोणाचं ऐकत नाही, तुम्हाला माहिती. सॉरी मॅडम. शुभ्रा तुला जायचंय ना हे घर सोडून, जा तू. तुला त्रास होतो ना माझ्या बरोबर राहायचा, खरंच जा. जिथे कुठे राहशील ना तिथे फक्त आनंदात राहा बस. मला माहिती आता हे बोलून काही फायदा नाही, पण शेवटचं सॉरी. सॉरी. जा शुभ्रा, जा स्वतःची बॅग भर आणि शुभमचीही बॅग भर. शुभमची बॅग ती कशाला भरायला सांगतेस तू? शुभम या घरातनं कुठेही जाणार नाही, तो या खानदानाचा कुलदीपक लक्षात ठेवतो, या घरातच राहणार. बरं करतेस ना असवरी, घर तोडतेस तू लक्षात ठेव. शुभ्राला तू दुसरीकडे राहायला पाठवतेस त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण शुभम मात्र या घराचं उंबर ठावलं कुठे जाणार नाही लक्षात ठेव. मला माहिती आहे बाबा, शुभम या घराचा कुलदीपक आहे, तुमचा पंटू आहे, माझा नातू आहे, सोहमचा मुलगा आहे, पण शुभम या जगात आहे तो शुभ्रामुळे. तिने 9 महिने पोटात वाढवलंय त्याला, आई आहे ती त्याची,
आपल्या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त अधिकार शुभमवर शुभराचा आहे. त्याचं चांगलं वाईट तिच्या इतकं दुसरं कोणी समजू शकणार नाही. आणि शुभमच्या चांगल्या भवितव्यासाठी शुभम मी शुभ्राबरोबर जाणंच योग्य आहे. माझी खात्री आहे सोहम शुभमवरती चांगले संस्कार करू शकणार नाही आणि म्हणून शुभम शुभ्राबरोबरच जाणार. दत्ता मी विनंती करतो तिला अडवू नको, जाऊ दे. तिला तिचं उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि जगू दे तिला. अच्छा म्हणजे तुम्ही सगळं ठरवलंच आहे. मला सांगितलं कष्ट कसं करता घेता तुम्ही. मला किंमत नाही तशी करत. माझ्या मताला विचारते कोण? अरे मी आहे कोण? एक म्हातारा माणूस राहतो या घरात. माझ्या मताला काही किंमत नाही. तुम्ही ठरवा, निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. आजोबा असं नाहीये. प्लीज ऐका तुम्ही. आई प्लीज. नाही शुभ्रा, नाही. आता कमकुवत व्हायची वेळ नाहीये ही. बी स्ट्रॉंग शुभ्रा. हा निर्णय खूप कठीण आहे मला माहित आहे बाळा, पण तुला हा निर्णय घ्यायला हवा. तू आमच्यापासून कधी वेगळी राहिली नाहीयेस, एकटी राहिली नाहीयेस. आय नो तुला खूप कठीण जाणार आहे, पण शुभ्रा तुला हे करावं लागेल. या घरापासून वेगळं असं तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. तुझं स्वतःचं जग निर्माण करावं लागेल तुझ्यासाठी आणि शुभमसाठी. शुभ्रा तू जितकी थांबशील ना तितकी आणखीन गुंतत जाशील. नाही शुभ, हे बंधन तोडायची आता वेळ आली. ऐक माझ, जा बॅग भर. आम्ही दोघी आहोत तुझ्यासोबत. जा जा बॅग भर तुझी. जा बाळा, ए बाळा इकडे. आता मी तुला जे काही सांगते ते ऐक. हा, घरी बसून तू खूप कंटाळलायस ना. हो ना शुभ्रा. तू, मी आणि डॅडा कुठेतरी छान फिरायला जायचं. हो पण ऐक, फिरायला नाही जायचंय आपण. तू आणि मी दोघच दुसरीकडे राहायला जायचंय. दुसरीकडे? पण का? आपलं एवढं मस्त घर आहे की आपण तिकडे सगळे जाणार आहोत. नाही राजा, फक्त तू आणि मी. का शुभ्रा? शुभ्रा, मला माहितीये तू हे घर सोडून चालली आहेस. काही झालं तरी तू तुझा निर्णय बदलणार नाहीये हेही मला माहिती आहे. मी तुला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीही तू थांबणार नाही. मला हेही माहिती आहे की तू बबळूला तुझ्या बरोबर घेऊन जाणार आहेस. माझी एक रिक्वेस्ट आहे तुला की आजचा एक दिवस मला थोड्या वेळ तरी बबळू बरोबर घालवायला देशील प्लीज. तू सांग काय खेळूया आपण. काय खेळायचं? तू म्हणशील ते खेळूया. बरं चल बघूया काय खेळता येईल. चल
नाही शुभ्रा, असं रडून नाही चालणार. शुभमचं सगळं चांगलं व्हायला तुला हवं असेल तर हे कठोर पाऊल तुला उचलावंच लागेल.